राष्ट्रवादीचे धडाडीचे नगरसेवक विष्णू माने यांची राजकीय सामाजिक वाटचालीची यशस्वी घोडदौड सुरूच. राष्ट्रवादीचे धडाडीचे नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणाचे धडे गिरवत गेल्या 2 दशकात आपल्या नेतृत्व कुशलतेच्या जोरावर अनेक टप्पे यशस्वीपणे सर केले आहेत. एका गरीब व सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या विष्णू माने यांनी लहानपणातच आपल्या घराची जबाबदारी पेलत समाजकारणातही उडी घेतली. समाजाच्या हिताचे ध्येय समोर ठेवून त्यांनी राजकारणात उडी घेतली. लोकांच्या अडीअडचणींना धावून जाणे व सामाजिक समस्यांचे निराकरण करणे यावर जोर देत विष्णू माने यांनी महापालिका निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आणि विकास कामांच्या जोरावर महापालिकेचेही मैदान मारले. गेल्या काही वर्षात नगरसेवक विष्णू माने यांनी सांगलीच्या राजकारणावर आपली चांगलीच छाप सोडली असून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून विष्णू माने यांची जिल्ह्याला ओळख आहे. पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू माने यांची राजकीय वाटचाल सुरू असून त्यांनी अनेक विकास कामे खेचून आणली आहेत. त्याच्याबरोबर राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांनीही त्यांना मोलाची साथ मिळाली असून राष्ट्रवादीच्या सहकारी नगरसेवकांच्या बरोबरीने पक्षवाढीचेही काम नेटाने सुरू केले आहे. गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी विष्णू माने यांनी मोलाचे योगदान दिले असून त्यांचे कार्य डोळ्यात भरण्यासारखेच आहे. सन 2018 झालेल्या महापालिका निवडणुकीत विष्णू माने यांनी आपल्या विकास कामाच्या जोरावर महापालिकेचे मैदान मारले असून याला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त नगरसेवक विष्णू माने यांचा कार्याचा घेतलेला हात थोडक्यात आढावा. यानिमित्ताने जनतेला आवाहन करताना नगरसेवक विष्णू माने म्हणाले की तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादाने 2018 पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येऊन आज 3 वर्ष पूर्ण झाले आहेत. कोरोना महामारीमुळे जनता हैराण झाली असता